आजपर्यंत आपण सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगभरामध्ये काय परिस्थिती आहे. एकतर करोनाचं फार मोठं सावट आपल्या जगभरावरती मानवतेवरती आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतात नव्हे महाराष्ट्र नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील फार कोरोनाचं फार मोठं संकट आहे. एकतर लोक इकडे रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन बेड मिळत नाही यासाठी भांडताय. परंतु आज पुणे जिल्हा परिषदेने या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही विकास कामं होतात त्याचं एक संयुक्त खातं बनवलंय जिल्हा विकास निधी नावाने आणि त्या खात्याचे संयुक्त अधिकार हे त्या तालुक्याचे BDO आणि संबंधित असणारे सचिव म्हणजे ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ह्या दोघांना देण्याचे ठरवले. खरं तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सरपंच हे जे पद आहे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या एक संविधानात्मक अधिकार त्याला त्या पदाला प्राप्त आहे. मग ते काय कुठल्या कुणी 4-2 लोकांनी आले संघटना केली त्या संघटनेचा तो अध्यक्ष झालाय, मग चॅरिटीची एखादी संघटना केली तर तो अध्यक्ष झाला असं काही नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या राज्यघटनेच्या कलमानुसार सरपंच पदाला एक विशेष अधिकारानिमित्त प्राप्त झालेला आहे. खरं तर भारतामध्ये ग्रामीण संस्कृती फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग हा 80% भाग हा ग्रामीण आहे, 20% भाग हा शहरी आहे. या ग्रामीण भागांचं जर एकत्रीकरण किंवा बळकटीकरण जर त्यांना शहर ग्रामीण भागाची जर सत्तांतर करून जर त्याला जे शहर जर बनवायचे असेल ती पंचायत राजची त्रिसूत्रीय रचना केली होती. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर जर ग्रामपंचायत जर बळकटीकरण करायचे जर असेल तर त्या संबंधित सरपंचाचे अधिकार हे कायम ठेवले पाहिजेत. परंतु जिल्हा विकास निधीच्या नावाखाली हे काही जे आम्हाला जे गोंडस गाजर दाखवले काही आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घाला आणि आमच्या सर्व तालुक्याच्या सरपंचांच्या वतीने विनंती आहे की सरपंचांचे जे काही अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत ते अधिकार काढायचा अधिकार हे आमच्या जिल्हा परिषदेचे सेवक आहे हा आजीवन आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण सरपंचाला तुम्ही काही अधिकार जर देणार जर नसाल तर लोक काही लोकनियुक्त सरपंच आहेत पहिली गोष्ट तो पण तुम्ही अधिकार काढून घेतला जनतेतून सरपंच निवडायचा अधिकार तो पण तुम्ही काढून ठीक आहे मान्य आम्हाला. परंतु ज्या सरपंचाला राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत राज्यघटनेपेक्षा हे लोक मोठे आहेत का? आम्ही खाली कामं कोणासाठी करायची? आम्ही जर खाली आम्ही जीव घालून जीव ओतून तन मन धनाने जर जनतेसाठी काम करत असू आम्ही जर आमची ग्रामपंचायत शेवटचा नागरिक हा आम्ही सर्वोच्च केंद्रबिंदू मानून जर गावच्या विकासासाठी जर काम करत असू सरपंच म्हणून तर सरपंच अधिकार काढायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? मला पहिला प्रश्न हा आहे. आणि मी बऱ्याचशा पंचायत बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी संपर्क केला. पुणे जिल्हा परिषद जर सोडली तर कुठल्या जिल्हा परिषदेने असा आदेश काढलेला नाही आणि वेगवेगळे लोक मारतायत. तुम्हाला घाई कशासाठी चालली आहे की असा आदेश काढून खातं बंद करायची एवढी घाई कशासाठी आहे? एक तर माझं म्हणणं असं आहे 14 वित्त जे फायनान्स कमिशनचे जे पैसे येतात 14 वित्त असेल 15 वित्त असेल याच्या पुढच्या काळामध्ये जे फायनान्स कमिशनचे पैसे येतात त्या पैशावरती व्याजावरती सुद्धा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे. त्या पैशावरती व्याज तुम्ही व्याज सुद्धा आमच्याकडे मागून घेता काय करायला तुमच्या आमच्याकडे व्याज मागायची त्या पैसे सुद्धा ग्रामपंचायतीचे असं माझं म्हणणं आहे. एकतर माझ्या 14 वित्तागाचे पैसे आमच्या मी धनगडचे ग्रामपंचायत सरपंच म्हणून बोलतोय मी आपल्या समोर एक छोटंसं आमचं स्मशान भूमीतलं काम होतं. काय काम होतं? स्मशान भूमीतलं स्मशान भूमी सुधारणा करायची होती. तिथे मला काय थोडंसं त्या लोक जेव्हा असं दहन करतात तिथं पुरेत आंतर आली पुरेत दहन करत ग्रामस्थांचं प्रचंड अडचणी होत्या. पाऊस जर आला तर ते अख्ख्या आमच्या स्मशान भूमीतून पाणी जाते तर पाण्याचा बंदोबस्त करायचा म्हणून आम्ही 14 वित्तामधून काम घेतलं होतं. या लोकांनी आमचं करोनाचं कारण सांगितलं आणि ॲम्ब्युलन्स घेतल्या. तुम्ही आमच्या हाताचे पैसे का पळवता? काय तुमचा अधिकार त्याच्यावरती? तुम्हाला ॲम्ब्युलन्सच घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या आमच्या ग्रामपंचायतच्या शेवटच्या माणसाचे जे काय अधिकार आहेत ते तुम्ही अधिकार घेऊ नका. आता तो तुम्हाला मूलभूत पायाभूत तुम्हाला अधिकारच नाही. म्हणून हे जिल्हा विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही जो विकास निधी जो काय तुम्ही जमा करणार आहात या खात्याचे अधिकार हे संयुक्तिकपणे मित्रांतो ग्रामसेवक आणि सरपंचालाच असावेत. तुम्ही तुमच्या अधिकारांमध्ये काहीतरी राज्यघटनेच्या जे भारतीचं संविधान आहे त्या संविधानाला चॅलेंज करू नका. नाही तर आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे सर्वांना. बाबासाहेब आंबेडकरने सर्वांना अधिकार दिला. आम्ही सर्वजण या विषयामध्ये हा विषय ग्रामीण निश्चितच कोर्टाच्या दरवाजा निमित्ताने ठेवतो. खरं तर या सगळ्या गोष्टी होत असताना घरपट्टी पाणीपट्टी या ज्या काही सगळ्या बाकी इतर ज्या काही कर आहेत हे आपल्या ग्रामीण खात्यामध्ये जमा होत असतात आणि ग्रामीण आपण बरेच शेतीमध्ये खर्च करत असतो. म्हणजे आपले ऑफिस अध्यक्ष असेल किंवा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह भत्ता असेल किंवा कर्मचाऱ्यांचे पगार असेल किंवा आपण नळपाणी पुरवठा कर्मचारी आहेत किंवा बाकीच्या काही इतर कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आपण ग्रामीणच्या खात्यामधून करत असतो. हे ग्रामीणचं खाते बंद करायचं यांनी ठरवले काय संबंध आहे याचा? ग्रामीणमध्ये गावचा पैसा आहे ठीक आहे. काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करायला खाली पैसे येतात. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून पैसे येतात ते केंद्राचे पैसे असतात. फायनान्स कमिशन
नित्यायोगाचे पैसे येतात केंद्र सरकारचे, तुम्हाला त्या आढावाचा अधिकार कोणी दिला आमचे? तर माझं सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी विनंती आहे आणि आपल्या जिल्हा परिषद सदस्य स्टँडिंग कमिटीच्या या ठिकाणी मेंबर आहेत ताई, ताई तुम्ही पण या निमित्ताने सांगितलं की आमच्या स्टँडिंग समोर सुद्धा हा विषय आलेला आहे, म्हणजे किती खेदजनक गोष्ट आहे. म्हणजे हे जिल्हा परिषद सीईओ काय हिटलर झालं की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतो. म्हणजे जेव्हा स्टँडिंग कमिटी समोर विषय येत नाही आणि तुम्ही थेट परिपत्र काढताय, फतवा काढताय की तुमचे अधिकार काढून घेतले, म्हणजे कुठली पद्धत आहे? यांचे अधिकार काढून घेणं यायचे नाही. तुम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये सांगा, यांच्या पण सांगायचे अधिकार काढून यांच्याकडे काय ठेवू नका. मग ज्या वेळेस एखाद्याच्या अधिकारावरती गदा आणल्याचं काम तुम्ही करता जे संविधानाने अधिकार दिलेलं आहे हे साफ चुकीचं आहे. मी विचारलं, मी दोन तीन अधिकाऱ्यांना विचारलं, बघ बाई का म्हणलं तुम्ही असं काय केलं, काय समज तुमचा? त्यांना अधिकारा सुद्धा माहीत नाही, बऱ्याचशा गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना नाही आहे का हे अधिकार असं काढून घेतले. म्हणजे तुम्ही असं काय केलं? तर त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही ग्रामनिधीमध्ये आलेले पैसे इतर कामासाठी खर्च करता. अरे पण त्याच्यावरती आपण तुमचंच माणूस आहे ना ग्रामसेवक, त्या ग्रामनिधीचं संयुक्त खातं कोणाचं खात्यात चालतं आहे? जॉईंटली ग्रामसेवक आणि सरपंच. मग तुम्ही इतरत्र पैसे तुम्हाला आम्ही अंगणवाडीचे पैसे एखाद्या ग्रामनिधीच्या खात्यात पाठवले, वर्ग केले, जिल्हा परिषद एखाद्या अंगणवाडी मंजूर असेल त्याचे पैसे आम्ही ग्रामनिधीच्या खात्यावर वर्ग केल्यानंतर त्याच्या विकास कामांचे पैसे तुम्ही इतरत्र खर्च करतो, काय संबंध आहे विकास खर्च करायचा? आता एवढं सरपंचच्या ठिकाणी गोळा झाले एवढं मला एकपैकी एकाने एका पण सदस्य सरपंचाने उठून सांगावं का जिल्हा परिषदच्या आलेले पैसे तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च केले? तुम्ही जिल्हा परिषदचे पैसे दुसरीकडे वापरले हे कारण सांगितलं, कारण काय सांगितलंय की तुम्ही आमच्या जिल्हा परिषदचे आलेले पैसे इतरत्र वळवता आणि अधिकारच नाही आम्हाला तसा. मग त्याच्यावरती अंडर ऑब्झर्वेशन मॉनिटरिंग करण्याचं काम कोण करतंय? तुमचीच माणसं आहेत ना, तुम्ही त्यांना पगार कसा देता? पगार देता ना ग्रामसेवकांना. मुळात म्हणजे सरपंच आपण समजू या महिला सरपंच 51% माध्यमातून आलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी असणारी यंत्रणा प्रशासनाची म्हणून ग्रामसेवक तिथे आहे ना त्या गावाला नेमलेला, आणि मग तो काय करतो? त्याचं काम नाही का ते मॉनिटरिंग करणं? त्याच्यावर काम त्या ग्रामसेवकाचं आहे. आणि आमच्या महिला सदस्य असतील, सरपंच असतील, हे गावाच्या विकासासाठी आणि धैर्यासाठी काम करत असताना त्यांची होणारी पिळवणूक ही कोणालाही मान्य नाही. त्यामुळे तुम्हाला विचारण्यासाठी तुम्ही त्या प्रत्येकाला फोन करून विचारत होतो, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन तुमचं मत मांडावं याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. आणि तुमचं मत, तुमची भावना या ठिकाणी आपल्याला वर पोचवायची आहे. हे होऊ शकत नाही, हे होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे. सुरुवातीला तुम्हाला आठवलं असेल एक वर्ष दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदनी पहिली सगळी स्ट्रीट लाईन ची बिल जिल्हा परिषद वाढली. तुम्हाला वाटतं 2 वर्ष झाली आता ग्रामपंचायत सुरुवात तिथून झाली नाही हो. ती बिलं सुद्धा जिल्हा परिषदनी का बंद केली माहीत नाही. सुरुवात इतके वर्ष जिल्हा परिषदने ती बिलं भरली स्ट्रीट लाईटची सगळी, आताच वेगळं पण का? दुसरी गोष्ट आता आपले जे व्याजाचे पैसे होते आणि आता ही तिसरी गोष्ट म्हणजे अशा या 3 घटना जिल्हा परिषदच्या ह्याच्यातून ग्रामपंचायतीवर जे आर्थिक आहे त्याच्यावर हा घाला आहे. आणि निश्चित समोर या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करत आहोत आणि त्याचबरोबर नुसतं निषेध करून न थांबता जर यांनी हा परिपत्रक जर बदललं नाही तर सोमवारी आमच्यापैकी आता सगळ्यांना जायची परवानगी आपल्याला निघणार नाही बरोबर. आमच्यापैकी एक 3 तयार करू, जिल्हा परिषदचे सीईओ असतील काही असतील त्यांच्याशी मीटिंग करू किंवा जिल्हा परिषदचे जे सदस्य असतील, खरं तर सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या विभागामधल्या सगळ्या सदस्य सरपंचांबरोबर बोलून खरं तर ह्या गोष्टीचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. तर जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा विश्वासात घेत नसतील सीईओ, तर निश्चित स्वरूपात ही खेदाचीच बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे सरपंच निषेध करतो. पुढची रणनीती निश्चित स्वरूपात आम्ही आखणार आहोत. आम्ही 5 जण नुसते भेटून यावं आणि त्याच्यावरही काही कारवाई नाही झाली तर पुढची रणनीती आम्हाला निश्चित स्वरूपात ती करावी लागेल. कारण आज 100% करोनाच्या याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. BDO असतील, तहसीलदार असतील, सरपंच असतील, सगळ्यांनीच. हे बाकीचे ज्याला राजकीय मला वाटतं हे सगळे आता परत हे चालू झाले नाही का हो, हे थांबून
आपण निश्चित स्वरूपात कोरोनाच्याच याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, त्यांनी काय सांगितलंय का तुम्ही ग्रामस्थांचे पैसे परस्पर खर्च करता. अरे तुमचे ग्रामसेवक आहेत, तुमचे एक्सटेन्शन ऑफिसर आहेत, तुमचे विस्तार अधिकारी आहेत, तुमचे BDO आहेत, काय करतात? अधिकारच नाही, काय करतात? काय करतात? खात्याचे अधिकार हे सरपंचालाच राहिले पाहिजेत. हे काय तो फसवा काढला फालतू मध्ये जिल्हा परिषदेने आम्हाला बिलकुल पाहिजे नाही. आम्ही सरपंच सगळ्यांची जाहीर करू शकतो. ग्राम निधीचा विषय नाही हा, विषय काय आहे जो काही जिल्हा परिषदेचा येणारा आपला निधी आहे तो ग्रामनिधीमध्ये जमा व्हायचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं कारण सांगितलं ताई की काही ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक मिळून तो येणारा जिल्हा परिषदेचा निधी तो ग्रामनिधीसाठी खर्च करतात. मला एक सांगा, जर ग्रामनिधीमध्ये जर पैसे नसेल, एखाद्या कामाचे 3 लाख रुपये आले, ते काम व्हायला 3 महिने 4 महिने लागतात, तोपर्यंत त्यातले 5-50 हजार रुपये ग्रामनिधीसाठी जरी वर्ग केले तर परत त्याच्यामध्ये जमा करायची जबाबदारी त्या सरपंच आणि ग्रामसेवकाची आहे. आम्ही आजपर्यंत त्या पद्धतीनेच काम करतोय, कोणाची अडचण आलेली आहे आणि त्याला जबाबदार आम्ही आहोत ना. उद्या जर त्याच्यामध्ये काही फ्रॉड झालेला असेल तर तुम्ही दाखवा. ग्रामनिधीचे पैसे परस्पर खर्च करतात. पालन बारो सरपंच हे म्हणले ते जिल्ह्यामध्ये 5 ते 6 ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यामध्ये 800 ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये वरून विकास कामाचे पैसे ग्रामनिधीमध्ये आले होते पण ती काही कामं झालीच नाही, तो खर्च झाला. असं हे करून सर्वसाधारण भरून जिल्ह्यातले काही ग्रामपंचायतीचे धरून शिवसाहेबांनी हे आदेश काढलेले आहे. त्यासाठी सर्वच ग्रामपंचायत 142 ग्रामपंचायत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये 14 ग्रामपंचायत त्यांना वेगळी धरण्याचं काय काम नाही. कारण आत्तासुद्धा तुम्ही तुमच्या माध्यम समजा वारवाडी असेल 1 कोटी निधी आला, 1 कोटी निधी आल्या तर तो निधी आणण्यासाठी आपल्याला पंचायत समितीमध्ये आला आहे. कोणी एखाद्याने जर विकास कामाची जर करता असताना त्याने जर BDO तक्रार केली हे काम खराब झालेलं आहे, ते क्रमांक असाच झालेलं आहे, तर तिथे तिथे आरोग्य थोडी व्हायची शक्यता आहे. त्यासाठी माझी सर्व सरपंचांना विनंती आहे की ताईच्या माध्यमातून आपण शिवसाहेबांकडे जाऊन लोकांना सांगतोय तुम्ही विलगीकरणामध्ये राहा किंवा तुम्ही दक्षता घ्या. आज आम्ही आमच्या जीवाला धोकापत करून आम्ही हे काम करतोय. आज हे BDO साहेब कवाय त्यांनी आज हा निर्णय घेतला, आज ते बरोबर फिरणार आहे का? प्रत्येक गाव म्हणते सतत जाणार आहे. आज आपण तुम्ही आमचे अधिकार काढून घ्या पण त्या अधिकाऱ्यांनी तुम्ही गावात फिरणार आहे का? आमच्या गावाची रक्षा त्या पद्धतीने तुम्ही घेणार आहे का? हेच मला म्हणायचं. काही अजून एक विषय आहे मला मागे सांगायचं राहिला. 15 वित्त आयोगाचा पहिला हप्ता दुसरा हप्ता जमा होऊन जवळजवळ 1-1 वर्ष होत आलेला आहे. आम्हाला खर्च करून देत नाही पैसे, परत त्याचं व्याज जमा झालं की ते व्याज काढून घेणार आणि आम्हाला आत्ता जो अधिकार आहे ते आम्हाला खर्च पण करून देत नाही. आपण विषय मांडा, खर्च करून देत नाही आम्हाला. 8 दिवसामध्ये त्यांनी मुलं वारवाडी ग्रामपंचायत मध्ये आता सर्व सरपंच लोकनियुक्त सरपंच विक्रमभाऊ बाबूभाऊ पाटील, त्याचप्रमाणे प्रतिभाऊ सुभाषभाऊ शेळके, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील सर्वच सरपंच महिला भगिनी, सरपंच ताई, सर्व सरपंच उपसरपंच आपण या ठिकाणी तात्काळ मिटिंगचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आपल्या वारवाडी नारेगावच्या जिल्हा परिषदेच्या नेत्या सन्माननीय आशाताई बुचके यांना या ठिकाणी आपण सर्वजण या परिस्थितीबद्दल तात्काळ निवेदन देणार आहोत. आणि सर्वच पत्रकार बंधू, सर्वच मीडिया, सोशल मीडिया, आपण सर्वच पत्रकार बंधू या निमित्ताने या ठिकाणी हजर राहिलात. मी मांजरवाडीचा उपसरपंच संतोष मोरे या नात्याने सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद विकास कामे व विकास योजना यांची अंमलबजावणी करताना करावयाच्या अंमलबजावणीबाबत या पत्र प्राप्त झालं आणि पंचायत समिती त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं आणि आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय माळी साहेब यांनी ग्रामसेवकांना त्या ठिकाणी तात्काळ माहिती दिली आणि या ठिकाणी जिल्हा परिषद विकास योजनेचं खातं त्या ठिकाणी सेपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसेवकांना माहिती दिली. आताच बऱ्याचशा सरपंचांनी आणि सर्व सरपंचांनी गावामध्ये ज्या काही आडी अडचणी असतात त्या मांडण्याचा या ठिकाणी भरपूर असा प्रयत्न केला. ताई मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो
की जी शिवणी जो हा काय पत्र आदेशा ठिकाणी काढला आणि जुन्नर तालुक्यातील सर्वच सरपंच या पत्राचा मी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी काम करत असताना असं झाले ताई वरिष्ठ अधिकारी झाले सज्जन आणि सरपंच झाले चोर अशी या पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला असं सांगावं असं वाटतं. गावामध्ये काम करत असताना सरपंच तळागाळामध्ये काम करत असताना जनतेचा रोष सर्वजण त्या ठिकाणी ओढून घेतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा कोरोनाचा काळ जवळ वर्ष दीड वर्ष या ठिकाणी चालत राहिला. कोणत्याही जीवाची पर्वा न करता कोणत्याही सरपंचाला अनामत रक्कम या ठिकाणी आता सरपंचाला लोकसंख्येला कुठेतरी 4,000-5,000 पगार, उपसरपंचाला तात्काळ कुठेतरी 1,000-1,500 पगार याच्यावरती सरपंचाची काय परपंच या ठिकाणी चालत नाही. म्हणून सेवनला असं वाटतं की काय याच्यामध्ये आभार केला जातो. या योजना आम्हाला हा विकास कामे आणण्यासाठी जिल्हा परिषदेत आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांक जावं लागतं, तिथून विकास निधी आणावा लागतो. कुठेतरी ग्रामपंचायतला 5-10 लाखाचा निधी मिळणार त्यातून तुम्ही हे ग्रामसेवक आणि विडिओच्या संयुक्त विद्यमानाने खातं चालू करणार. ही विकास कामे करत असताना ज्या काही आडी अडचणी त्या सरपंचाला आणि त्यांच्या सर्व बॉडीला माहिती असतात. या पूर्व काळात ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या त्या ठिकाणी प्रशासक लागले ताई. एका ग्रामपंचायतीचा एक प्रशासक 6-7 ग्रामपंचायती त्या ठिकाणी पाहायचा. प्रशासक कुठेतरी 2-3 महिन्याचा कालावधी त्यांना मिळाला पण महिन्यातून एकदा देखील प्रशासक ग्रामपंचायतीमध्ये पाहण्यास त्या ठिकाणी मिळाले नाही. सर्व सरपंचांनी या ठिकाणी सांगावं एकाच जर प्रशासकाला जर 6 गावांसाठी काम करताच्या अडचणी झाल्या तर एकटा व्हिडिओ संपूर्ण तालुक्यातील खाती कशी सांभाळणार. आणि ही विकास कामे करत असताना सरपंचाला आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी ग्रामसेवकांना देखील माहिती असतात की सरपंचाला काम करत असताना हा निधी जर आला ताई आता राज्य शासनाने पहिले 3 लाख होते तर आता 10 लाखापर्यंत निधी ग्रामपंचायतीच्या तुमच्या ग्राम निधीमध्ये तुमचा जो निधी जिल्हा परिषद यांना तो वर्ग करण्याचं शासनाने त्या ठिकाणी आदेश दिला. आणि ह्या जर सरपंचाच्या अधिकारावर जर तुम्ही गदा आणणार असाल तर आम्ही जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावाचा कोणताही सरपंच हे आदेश तुमचा त्या ठिकाणी मान्य करणार नाही. म्हणून संपूर्ण सरपंचांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि ताई तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला सर्व सरपंचांची आडी अडचणी समजून घेतात. तुम्हाला देखील मनापासून सर्व जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आणि या कोरोनाच्या काळात देखील सर्व पत्रकार बांधव तुम्ही आमच्या बाबा असतील, विक्रम भाऊ असतील, आशाताई असतील, राजू भाऊ असतील या सर्वांच्या विनंतीला मान देऊ या आमच्या सरपंचांच्या व्यथा समजण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. आपले देखील संपूर्ण जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि बाबू भाऊनी विक्रम भाऊनी सांगितलं पुढची जी जर याच्यात हा आदेश जर शिवणी पाठीमागे घेतला जर नाही तरी आपण संपूर्ण तालुक्यातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील, संपूर्ण विक्रम भाऊ असतील, बाबू भाऊ असतील, आमचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही जो आदेश जो निर्णय घ्याल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील. आणि ताईला देखील या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही हा आदेश खंडित करण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं अशी सर्व सरपंचांच्या वतीने आपण विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सन्मान्य आशाताई बुस्के आणि सर्व पत्रकार बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो.